आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, माझे नाव आर्या शरद बाटे, मी 6वी बमध्ये शिकते. आज मी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन याबद्दल 2 शब्द बोलणार आहे, जे तुम्ही शांतपणे ऐकावे हीच माझी विनंती. 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. देशाला अथक परिश्रमातून, खडतर प्रवासातून, संघर्ष करून स्वातंत्र्य मिळाले. त्याचे औचित्य साधून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. त्यासाठी थोर महात्म्यांच्या विचारांचे स्मरण करणे तितकेच गरजेचे आहे. स्वातंत्र्य दिन म्हटलं की आपल्या सर्वांना त्या सर्व महापुरुषांची व राष्ट्रपुरुषांची आठवण होते. 1857च्या बंडापासून ते 1947 पर्यंत सर्व प्रवास आपल्याला थक्क करणारा होता. देश पारतंत्र्यात असताना स्वतंत्र शब्द उच्चारणे गुन्हा होता. व्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त पुस्तकाच्या पानापुरते मर्यादित होते. प्रत्येक व्यक्ती आयुष्य जगत होता, पण तो स्वतंत्र विचार पद्धतीने जगू शकत नव्हता. ही आपल्या देशाची स्थिती होती. या कालखंडामध्ये ब्रिटिश सत्तेचा बिमोड करण्यासाठी आणि भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी लाखो लोक देशाच्या रस्त्यावरती उतरले. बंद, उपोषणे, सत्याग्रह, आंदोलने, परदेशी वस्तूंची होळी, स्वदेशीचा स्वीकार या धोरणातून स्वतंत्र चळवळीची निर्मिती झाली. व जहाल, मवाळ, बंडखोर, सशस्त्र सेना यांची निर्मिती या स्वतंत्र चळवळीत झाली. देश हा देव या माझ्या उक्तीप्रमाणे तरुण एकत्र आले. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःचा मुलगा पाठीवर बांधून लढणारी झाशीची राणी लक्ष्मीबाईं पासून त्यातल्या डोक्यात भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधीजी, टिळक, नेहरू यांसारखी नेतृत्व उदयास आली. प्रसंगी कारावास सहन केला, कायमी हुतात्मे पत्करले आणि भारत मातेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या अथक परिश्रमातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकला. जय हिंद, जय महाराष्ट्र.